न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा मायको सर्कल येथे धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडीसह संपर्क प्रमुख सुवर्णाताई मटाले, जिल्हा समन्वयक श्यामलाताई दीक्षित, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, महानगर संघटक अस्मिताताई देशपांडे, नाशिक ग्रामीण सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, उपजिल्हा प्रमुख दिगंबर मोगरे, शशिकांत कोठोळे, प्रमोद लासुरे, महेश जोशी, अमोल सूर्यवंशी, नगरसेवक सूर्यकांत लवटे, युवती सेना जिल्हा प्रमुख हर्षदाताई गायकर, योगिता ठाकरे, विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, दीपक मौले, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, नाना काळे, अरुण घुगे, प्रमोद जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, महानगर प्रमुख दिगंबर नाडे, चिटणीस आदित्य बोरसे, अमोल जाधव, आकाश पवार, महानगर प्रमुख शुभम पाटील, अमोल जोशी, शरद शेवरे, कैलास जाधव, योगेश वाणी, नितीन देशमुख, सीमाताई सिघाणिया, ज्योती फड, सनी रोकडे, मंदाकिनी जाधव, अनिता पती, शंतनू सौंदाणकर, रुशाली व्यवहारे, रंजना सायखिंडीकर, आरती गायखे, कीर्तिताई ठाकूर, शरदचंद्र नामपूरकर, स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, खरंतर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेबांचं जर स्मरण करायचं ठरलं तर निश्चितच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारा शिवसैनिक, सर्वसामान्य जनतेची नाळ असलेला शिवसैनिक म्हणून त्यांनी एक ओळख, एक आदर्श असा सर्व शिवसैनिकांसमोर त्या ठिकाणी निर्माण केलेला होता। आज निश्चित त्यांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच शिवसैनिकांना एक आदर्श म्हणून आहे आणि निश्चित त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सर्वच शिवसैनिक या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या सेवा करण्यासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करत असतात। त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त निश्चित त्यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक म्हणून जर आपल्या सर्वांना काम करायचं असेल तर मला असं वाटतं का निश्चित त्यांनी दिलेले विचाराचं अवलोकन आपण सर्वांनी करावं। त्यांना मी या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो, धन्यवाद। आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।